आणि नाशिक महापालिका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं राज्य शिक्षक संघाची महामंडळ सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. संपन्न झालेले म्हटलं तरी वावगं नाही, थोडंसं शिल्लक आहे. तर या दोन्ही जिल्हा संघटनेला आणि महानगरपालिका संघटनेला मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी की खूप चांगल्या पद्धतीचं महामंडळ आयोजित केलं. अनेक आपल्या समस्या आहेत, त्यासाठी हे महामंडळ घेतलंय. महाशिवरात्र मलाही माहीत आहे, मी माझ्या आयुष्यात कुठलाच उपवास करत नाही, पण माझ्या नशिबानं आज महाशिवरात्र घडलेली आहे. असू द्या हो, त्याला काय होतंय, जसं आहे तसं घ्या, असू द्या हो. आज महाशिवरात्र घडलेले हे शरीर चालायचं म्हणजे त्याला पेट्रोल पाहिजे, त्यात दुमत नाही. पण मी सुद्धा डायबेटिस पेशंट आहे आणि वेळेवर शाळेत जाणाऱ्या वेळेवर जेवणाऱ्या गुरुजीला स्वतःच्या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एवढं सुद्धा थांबायला जर वेळ नसेल तर अवघड बाब आहे. मला त्यांनाही काही म्हणायचं नाही, मला एकच म्हणायचं आहे, महामंडळाचं आयोजन नियोजन संयोजन खूप चांगल्या पद्धतीनं नाशिक जिल्ह्यानं महापालिकेने केलं अंबादासजी वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि NY पाटील, उशीर खूप झाला आहे, लोकांना जायचं आहे, पावती बसतो वाटप आहे, त्यामुळे मी सुद्धा काही यात बोलत नाही. म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय सभागृह, आमच्या संघटनेचं घोषवाक्य आहे, संघ शक्ती युगे युगे, थांबला तो संपला. अरे नेमकं थांबला तो संपला हे काय आहे? कायदा बाळा गतीचा काळ पुढे चालला, थांबला तो संपला, इथं थांबला तो संपला, तिकडं गेला तो सुटला, असा अर्थ घ्यायचा का? अरे विद्यार्थ्यांना आणि समाजाला शिक्षण देणारे आम्ही गुरुजी, महात्मा गांधींनी 21 दिवस उपवास केला, काही झालं नाही त्यांना. महात्मा गांधीचं चारित्र्य, त्यांचा इतिहास, त्यांचा जीवन परिचय आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. मोठे मोठे बोलतो, मोठे मोठे गप्पा मारतो, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अरे हे थांबलं पाहिजे ना एक दिवस. बरोबर आहे, मला राग नाही. अरे माझं उणं पूर्ण वय आता 70 गाठी झालं, डायबेटिक्स पेशंट असताना उपवाशी राहून तुमच्या प्रश्नासाठी आता इथं आतडी तोडायचं मला काय काम आहे? जर तुम्हालाच गरज नसेल तर या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे असं मानू नका. कृपागृह खाल्लं तर पाहिजेच, खाण्यापिण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण एका दिवस थोडं मागं पुढं जर झालं पुचेकर, बहुतेक तुम्ही आधी खाऊन आलाय म्हणून शांत आहे असं वाटतंय मला. कदाचित माझा अंदाज चुकीचा. अरे संघटनेच्या कार्यकर्त्याकडे लवचिकता पाहिजे. एक आहे प्रश्न, इथं वाजेंनी मांडले किंवा बाकीच्या लोकांनी मांडले उत्तम पद्धतीने, आमचे सहकारी विनायकरावजी शिंदे बोलले, म्हणजे अगदी त्यांनी खरं खरं सांगितलं, राज्याच्या अधिवेशनमध्ये प्रश्न सुटण्याचं आपल्या संघटनेचं गेल्या 107 वर्षातलं जे योगदान आहे ते राज्यातल्या कुठल्याच संघटनेत नाही, कुठल्याच संघटनेमध्ये नाही. आणि उद्या सुद्धा आपण जे अधिवेशन घेतोय अलिबाग पनवेल अशी ठिकाणं आम्ही पवारसाहेबांना सांगितली, नाशिक सुद्धा सांगितलं होतं, पण त्यांचं संसदेचं अधिवेशन चालू आहे. त्याने आम्हाला एक सांगितलं की ते अधिवेशन चालू असल्यामुळं आता मला वेळच नाही, मला एकच दिवस रिकामा आहे होळीचा. ठीक आहे म्हणलं, आम्हाला चालतोय. स्वतः त्यांनी 5 मिनिटं त्रास घेतला, सगळ्या तारखा चेक केल्या, आपल्याला तारीख दिली. अहो शिमगाव होळी एकच आणि जी होळी आणि जो शिमगा
इस्लाम मध्ये नाही असेल तर मला माहिती नाही, पण हे काय होळी साजरी करू दुधवंदन साजरू करू काय प्रश्न नाही, एखादा प्रश्न सुटला नाही तरी शिंगा करायची काय आवश्यकता नाही। पण तुम्हाला एक सांगतो, मगाशी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षक आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, त्यासाठी संघटना स्थापन झाल्या, मध्यंतरी राज्यभर त्यांनी दौरा केला, अरे आपला सक्रिय सहभाग होता त्यामुळे तो दौरा यशस्वी झाला। आता त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे, आपण यनवाई पाटील विनंती मानलेली आहे, प्राधान्यानं जुन्या पेन्शनचा प्रश्न पहिल्या क्रमांकाला घेतलाय, नुसता घेतला नाही तर राजस्थान सरकारच्या धर्तीवर आपण सोडवणार आहोत। यापूर्वी सुद्धा अनेक सभात मी सांगितलं होतं की कधी काळी हा प्रश्न सुटला तर प्राथमिक शिक्षक संघाच्या व्यासपीठावरून सुटेल। आता वाजवू नका, खाल्ल्याशिवाय जोर येणार नाही हे मलाही माहित आहे, टाळी वाजवायची अपेक्षा नाही, प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन आहे, त्यातनं आपण सजावरी फिरतो त्याला माझं ऑब्जेक्शन नाही। मध्यंतरी बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे आपले काय बांधव अजितदादांना भेटले, आणि तो किस्सा राज्याच्या माननीय ग्रामविकास मंत्री महोदयाने आम्हाला सांगितला, वाजेना माहित आहे, आलेल्या लोकांना माहित आहे, आवाज जगताप असतील बाकीच्या सगळ्यांना माहित आहे। अजितदादांच्या समोर या लोकांनी आर्ग्युमेंट केलं की दादा बीडीएस प्रणाली बंद आहे त्यामुळे हे थटलं ते थटलं ते थटलं। दादांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, बीडीएस प्रणाली बंद आहे, शाळा कुठं सुरू आहे? शाळा कुठं चालू आहे? हा किस्सा मुश्रीफ साहेबांनी सांगितला, मगाशी सूचना मांडली रजा होईल, अरे रजा हातात असल्याशिवाय पावते मी फाडू नका। आणि विनायकराव तुमच्यासारख्या पहिल्या फळीतल्या नेत्यानं फक्त पावते असली तरी जिल्हा फाडला पाहिजे अशी तुमच्याकडे क्षमता आहे? म्हणजे आम्ही लोकांची फसवणूक करायचे म्हणणार नाही, गेल्या वेळेचं अधिवेशन रद्द झालं, दीघभर पावत्या पटल्या होत्या, संघटनेजवळ डिझेल घालायला निधी नव्हता। मला वाटतंय महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना आपण सांगितलंय गोळा केलेला पैसा परत करा, कराय का? कुचेकर तुमच्या जिल्ह्यात दिले का? काही मेजॉरिटी जिल्ह्यात दिले गेले पैसे माग, अपवादात्मक काय राहिलं असलं तरी त्यांचे सुद्धा परत करू आपण। काही लोकांनी चुका केली असतील दिले नसतील तरी जबाबदारी विनायकराव आपले आहे। आणि जेव्हा 3-4 वर्षाच्या कालखंडानंतर शिक्षकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण महामंडळ घेतो, पावती वस्तू छापतो, ऑनलाईन प्रक्रिया करायचं मान्य करतो, त्यावेळेला रजा आपण मंजूर करून घेऊ याची खात्री असल्याशिवाय आम्ही हे पाऊल टाकलेलं नाही। आम्ही कुणी ब्रह्मदेव नाही, तुमचा सपोर्ट आहे, तुमचा पाठिंबा आहे, वर्षानुवर्ष आहे म्हणूनही आम्ही करतो। आता संघटनेनं पाठपुरावा करणं, प्रश्न मांडणं हे संघटनेचं काम आहे, त्यामध्ये आम्ही कधीही कमी पडलेलो नाही। अगदी नवी टीम तर चांगल्या पद्धतीनं काम करतंय आणि जुनी अजिबात करत नव्हती असंही म्हणायचं काम नाही, असं मी तरी म्हणलेलं नाही। तीही माणसं आपलीच आहेत ना, आई बापाला 4 पोरं असली तर एखाद्याची उंची जास्त येते, एखाद्याची कमी असते, आमच्या समाधानासाठी त्याचं आता समाधानचं सगळं ऐकलं। पण ऑनलाईनच्या बाबतीत लोगो असो, संघटनेचा ध्वज असो, या बाबतीत समाधान ऐवळीनं राज्यातल्या लोकांचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असं मला वाटतंय। आणि गडीबारकाय उंचीनं तुम्हाला सगळ्याला दिसतोय का नाही शंका आली म्हणून उचलला, मला बी वाटलं होतं ह्या वयात उचलतोय का पण हलका फुणफुणीत। एक आहे रजा मंजूर करू, कसली चिंता करू नका, प्रश्न सुटतील बोलतात, अरे प्रश्न जर आपण सोडवले नाहीत
कुणाच हिम्मत आहे, कुणामध्येही ती हिंमत नाही। आणि त्यासाठी हा सगळा प्रपंच आहे। हा एका दिवस मागं होईल, पुढं होईल, हे चालतंय। निसर्ग ऋतुचक्र आहे, निसर्गाचे चक्र आहे। एक आहे महामंडळ झालं की तुम्ही घरला जायला, महामंडळ झालं की आम्ही इथनं मुंबईला जातोय, बरोबर आहे का? मुंबईला जातो जातोय, रजा होईल, रजेची चिंता करू नका, वेळ लागणार आहे, हे संपल्यावर पाहिजे तर तो फरार करा आणि आपल्या जिल्ह्याला जेवढ्या पावत्या लागणार तेवढ्या पावत्या न्या। आपण नवं पाऊल टाकलंय ऑनलाईनचं, नवं पाऊल टाकलं तरी 100% ऑनलाईन होईल याची अपेक्षा वाढवू नका। एखाद्याला म्हणला मला पावती फाडायचे पण ती ऑनलाईन नाही जमायचं मला, अशा वेळेला त्याचं तुम्ही समाधान करा, त्याला पावती द्या, त्याचे पैसे घ्या आणि घेतलेले पैसे तुम्ही ऑनलाईन पाठवा। मला वाटतंय कोविडच्या सर्टिफिकेट प्रमाणे ऑनलाईन उपस्थिती पत्रक देणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातली पहिली संघटना असेल। ही नव्या पिढीसाठी आहे, आमच्यासाठी नाही। आमचं झालं, आमचं अर्ध सरपंच बसनवट्याकडे पोचलं आणि आम्हाला एक कळतंय कळतंय किंवा तेवढी आम्हाला अक्कल परमेश्वरांनी दिल्या की मुलगा बरोबरीला आल्यानंतर बापानं मुलालाही लय दाबायचं नसतं, प्रपंचाची चावी त्याच्या ताब्यात द्यायची, पण मुलांनी सुद्धा उतावीळपणा करू नये। अरे ज्या आई बापानं लग्न आहे म्हणजे एवढ्याच जन्म दिला, एवढ्याचं एवढं केलं, वयात आल्यानंतर लग्न केलं, प्रपंचाच्या चाव्या दिल्या आणि मग त्या बापाला उपेक्षित केला। मी अनेक ठिकाणी यापूर्वी सांगितलं होतं, आज गुरुजीचा जर बंगला बघितला तर अभिमान वाटावे असे गुरुजींचे बंगले आहेत, पण अनेक ठिकाणी जे एकर गुरुजी बंगले आहेत आणि आईबाप छपरात। अरे तुम्हाला जन्म दिला, खाऊ पिऊ घातलं, संस्कार केले, शिकवलं, त्या आईबापाला छपरात ना आनंद बंगल्यात। आणि जर आम्ही आमच्या आईबापाला न्याय देऊ शकणार नसलो तर इतरांना आम्ही काय न्याय देणार आहे? एक आहे सरकार आपला आहे, पवार साहेबांची चर्चा झाल्या, मुस्लिम साहेबांची चर्चा झाल्या, बदल्यांच्या बाबतीत अनेक प्रॉब्लेम आहेत। आता आपल्या काही बघिणीने एक निवेदन दिलं, अनफिट फॉर लेडीज मोठा वायजन झालेला आहे, सगळं काय होईल आपण काय होतंय बघाय तरी पनवेलला आलं पाहिजे ना। एक साधी बाब घ्या, अनफिट फॉर लेडीज या मुद्द्यासाठी राज्यभरातून एवढे फोन येत होते की तेवढ्या महिला जरी आल्या असत्या तरी असली 2 सभागृह भरले असते, पण घरात बसायचं, बायका भरातून निघायचं नाही आणि झोपत नव्हतं म्हणायचं संघटना काय करते। संघटना करायचं ते करते, संघटनेचं काम हे वृक्षाप्रमाणे आहे, पाणी घालणाऱ्यालाही झाड सावली देतं आणि कुऱ्हाड चालवणाऱ्याला सुद्धा देतं। आणि काल तुम्ही काही जरा पोस्ट बघितली असेल, इकडं तिकडं या होत्या, म्हणजे पूर्वी कसं होतं म्हणजे भाषणवीर होते तसे आता ही काय म्हणायचं पोस्टवीर आहेत, पोस्टवीर काय म्हणतात त्याला ही व्हॉट्सअपवीर, घरात बसायचं बायकोच्या फुड्यात बसून पोस्ट लिहायचं। गेली 2 वर्ष माझ्यावरती या पोस्ट द्यायच्या चाललेत, मी संयमी माणूस आहे, 2 वर्ष नको ते लिहिलं। अरे मी काय म्हणतो, संभाजीराव थोरात गुन्हेगार जर असेल समोर या, सिद्ध करा, आजच्या आज सगळा पदभार सोडायची माझी अपेक्षा आहे। अरे तुमच्यासाठी आयुष्य घालवलं, पैसा नसताना गेल्या त्या 12-13 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही संघटना चालू करतोय, कुठंही गेलं तरी राहण्याची व्यवस्था सुद्धा फुकटमध्ये कशी आम्ही बघतोय, त्याची साक्षीवर पंढरपूरची तात्या यादव आहे, एक बंगला रिकामा आहे, त्याच्यापूर्वी पंढरपूरला आम्हाला 2-2 हजार रुपये लागलेलं जात होतं, तात्यांच्या बंगल्यात राहतो आम्ही, नागपूरला गेलं विनोद नव्हता बंगला, आजही रिकामा आहे। ही संघटनेचे पुण्य आहे, खूप मोठे आहे, त्यामुळे एखादा काय म्हणलं वाकडं गेलं म्हणजे वाकडं होत नाही, वाकडं वर्ण परमेश्वरानं बघायचं असतं। आणि आबासाहेब
एखादा काय म्हणला म्हणून त्याचा लई मोठा आपण राग मानायचो नाही. अनेक लोक मला म्हणले तुम्ही उत्तर द्या. अरे उत्तर न देणं हे त्याला उत्तर आहे. येडे जनाला लागता कुठं कशासाठी. आणि एक आहे या पुढच्या काळात अजून सगळा डोळा मी उघडला नाही पण या पुढच्या काळात संबंधित लोकांनी लेटर पॅड वापरलं आणि संघटनेच्या बाबतीत जर चुकीचा मजकूर जर दिला तर त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई शिक्षक संघाच्या वतीनं होईल. राज्यात एकच बॅनर आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ श्रमिक संघ फक्त आपल्याकडे आहे. दुसरा गट आहे अजूनही लोक म्हणतात शिवाजीराव पाटील गटात न थोरात गटात माणसं आली ऐकायच नाही का. हा अरे त्यांचा गट आहे आपला गट नाही आपली संघटना आहे. एकमेव रजिस्ट्रेशन आपल्याकडे आहे आणि त्या बाबतीत ज्यांना काही शंका असतील तिने यावं ना आमच्याकडे. मी आहे वाजे आहेत आबासाहेब आहेत पोपटराव आहेत किंवा उत्तम वायर आहेत आमचे समाधान आहेत. आता समाधान न सांगितलेला महत्वाचा विषय आहे. ऑनलाईन पावती ऑनलाईन पैसे संघटनेच्या खात्यात येणार. संभाजीराव तोतार थोड्याच्या हातात येत नाहीत संघटनेच्या खात्यात येत आहेत. फक्त एकच आहे ऑनलाईन पावती फाडा ऑनलाईन पैसे पाठवा ऑनलाईन उपस्थिती पत्रक ऑनलाईन काय हरकत नाही पण घरात बसून ऑनलाईन पनवेलचा कार्यक्रम फक्त बघू नका. तो कार्यक्रम बघायला तिथं या. तुमच्या आता सगळ्या प्रश्नांचा उल्लेख करत नाही मी तेहतीस चौतीस प्रश्न मांडले त्याच्यामध्ये नगरपालिका महापालिकेच्या 100% अनुदानाचा प्रश्न आहे. मला वाटतंय ते नजर चुकीनं राहिला का काय तो राज्याच्या पोर्टलमध्ये येईल प्रत्यक्षात व्यासपीठावर मीच मांडणार आहे आपणच मांडणार आहे.